भाजीत ना निम्मा केर आणि निम्मी भाजी. दे मी करते. काय काय करतेस? नको राहू दे, मी करते बस. दे ना प्लीज. राहू दे ग. अग काय ग, काय हवंय? काम. काम हवंय. का बोर होत आहे? बोर होत आहे. जा शशांक बरोबर भांड जा. आधी मुळात पहिलं भांडण मिटलं का नाही तुमचं? बोलायला लागलात का एकमेकांशी? काय झालं? मला नाही बोलायचंय त्याच्याशी. नकोच बोलूस, नकोच बोलूस. त्याशिवाय ना नवऱ्याला बायकोची किंमत कळत नाही कधी. मुलगा असला म्हणून काय झालं माझा? जे चूक ना ते चूकच. तुला पण असंच वाटतंय ना? पटतंय ना तुला? 100% पटतंय. अरे एवढी कावेबाज मुलगी ती नेत्रा, हा तिचा डॅम्बिसपणा ह्या शशांक सारख्या हुशार शास्त्रज्ञाच्या लक्षात येऊ नये. मला सांग काय उपयोग काय ग त्याच्या बुद्धिमत्तेचा? हा नाहीतर काय. अहो ती नेत्रा अक्षरशः वैतागडला होता तिने. सतरा वेळा काहीतरी वेगवेगळं खायला मागायचं आणि करून द्यायला लागायचं आम्हाला. वहिनी इतका त्रास आपल्याही कुठल्या मुलांना आपल्याला दिला नव्हता. अगं बाकीच सोड, ही आपली अप्पू लग्न करून आली इकडे, जरा तरी खाण्यापिण्याचे नखरे होते का ग तिच्या? आता सुरुवातीला थोडं भरवावं लागलं तेवढं चालतं. ए अप्पू, आता तुला छान वाटत असेल ना तुझ्या खोलीत? हा काय, इट्स माय रूम. बरं वाटतंय. बट यू नो व्हॉट, मी ना अभ्यास मिस करते. हो ना, मग जा आणि बस अभ्यासाला चल जा. ए कॉफी करून देऊ तुला, तरतरी येईल. नको, नाही नको. मला नाहीच करायचा अभ्यास आता. मग आता जर खडूस अचानक घरी आला, त्याने मला अभ्यास करताना बघितलं तर तो काय बोलणार नेहमीसारखाच? अप्पू म्हणजे अपूर्वा, चक्क तू अभ्यास करतेस? अभ्यासाचं नाटक करते ही माझ्यासमोर, असंच बोलणार तू नेहमीप्रमाणे? नको, अभ्यास नकोच त्यापेक्षा. तुला कारण शोध, फक्त कारण शोध अभ्यास टाळायची. त्यापेक्षा मला काम सांग ना. हे बाई करते ना मी पटापट. सगळं नको करूस ग राजा, तू काही नको करूस. हे तर राहूस दे, हे नको करूस. मी तुला सांगते वेगळं काम सांगते. काय करशील? हा तिकडे बाहेर ना मशीन आहे, कपडे झाले असतील धुवून मशीन मधून ते काढ, घट्ट पीळ आणि वाळत घाल. ठीक आहे? वहिनी जा. काढ घट्ट पीळ. ओके जमेल ना? जमेल जमेल. पण ऐका ना, काय मशीन असतं ना जे आपलं, त्याला दोन साइड्स असतात. आपण कपडे एका साइडला टाकतो, मग ते धुतले जातात. मग ते धुतलेले कपडे आपण दुसऱ्या साइडला टाकतो, ज्याच्यामध्ये ते असे स्पिन होतात, ड्राय होतात. हाताने पिळायचं? बरोबर आहे. ते जे असे ड्राय होत असतात ना, तो ड्रायर बिघडलाय. आपण सध्या बिघडलेलं मशीन वापरतोय, त्यामुळे जा ते कपडे त्यातून बाहेर काढ, पीळ आणि वाळत घाल जा. किंवा ना ऐक, ए बाळा माझ्याकडे आणखीन एक काम आहे, म्हणजे दोन काम आहेत. एक तर दादांकडून नवीन मशीन साठी बजेट सँक्शन करून घे, किंवा मग कपडे वाळत घाल. दोन्ही करते. नको जाऊ दादांकडे, नको जाऊ. ए गिरला बघ, ए दादांकडे नको जाऊ. अप्पू कपडे ना असे झटकून वाळत घातले ना बाळा की. एक मिनिट. काय काय तिला करू दे ना, ऐक. ए पन्ना काकू, काय करतेस? सडा घालते. म्हणजे? अग उन्हाळ्यात ना बाहेर ना खूप धूळ उडते आणि घरात येते ना, आणि गरम पण खूप असत. मग थोडस ना असं पाणी मारायचं, म्हणजे ती धूळही बसते आणि बाहेर गारवाही राहतो. अच्छा सडा मी करू? करशील? घे कर. काय करतेस असं शिंपड हातावर घेऊन? करेक्ट नाही करत आहे ना मी? अरे ठीक आहे, पहिल्यांदाच करतेस की नाही? पण हा हे बघ,
आधी असं ओंजळीत घ्यायचं, असं 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 हळूहळू हळूहळू शिंपडायचं. हे बघ, हा पहिल्या फटक्यात कुणालाच काही जमत नाही, हळूहळू येईल, घे कर. सावकाश विचशील. ए अप्पू. अग काय करतेस अप्पू? मज्जा करते. हे बघ, आपण काम करत असताना ना मज्जा पण केली पाहिजे. आपण जे काम करतोय ना ते असं एन्जॉय केलं पाहिजे आपण, तर आपण असं छान छान काम करू शकू ना. हो का, हे लॉजिक आहे त्याच्या मागे. बर बहिणी, आम्ही तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतलीये. तुम्ही घर बसल्या YouTube चॅनल बघा आणि हो, सबस्क्राइब करायला विसरू नका.